नमस्कार, मी मधुरा, मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. आज आपण नारळी भात कसा बनवायचा ते बघतोय. गेल्या एपिसोडमध्ये म्हणजे लास्ट इयर आपण अगदी पारंपरिक पद्धतीने ऑथेंटिक नारळी भात गूळ टाकून थोडासा असा मऊ कसा बनवायचा ते बघितलं. आज आपण थोडंसं ट्विस्ट देतोय, थोडंसं मॉडर्न पद्धतीने किंवा ज्यांना गुळाचा भात नाही आवडत त्यांच्यासाठी साखरेने हा नारळी भात कसा बनवायचा ते बघतोय. सगळ्यात आधी इथे तव्यामध्ये 2 चमचे तूप मी गरम करून घेतलंय. आता तूप व्यवस्थित गरम झालं की यामध्ये 3 ते 4 लवंगाचे तुकडे घालायचे. फ्लेवर खूप छान उतरतो या खड्या मसाल्यांचा, त्याचबरोबर हिरवी वेलची आणि यामध्ये एक दालचिनीचा तुकडा घालायचा. दालचिनीचा फ्लेवर पण खूप छान उतरतो. हे मसाले थोडेसे आपण असे परतून घेऊया आणि यामध्ये आता 1 कप खवलेलं खोबरं घालूयात. मिक्स करून घ्यायचं आणि 1-3 ते 4 मिनिट फक्त आपण हे परतून घेऊयात, जेणेकरून त्यातलं जे काही मॉइश्चर आहे ते थोडंसं कमी होईल. आता हे नारळाचं चव 1-3 ते 4 मिनिट परतून झाला की यामध्ये साखर घालूयात. मिक्स करून घ्यायचं. साखर मिसळून झाली की यामध्ये आपण सुका मेवा घालूयात. यामध्ये बदाम, मनुका आणि काजू आहेत. मस्त. आता हे आणखी 1-4 ते 5 मिनिट आपण मिक्स करून घेऊयात, परतून घेऊयात. आता इथे साखर व्यवस्थित असे मिक्स करून झालेले आहे. हे मिश्रण पण थोडंसं असं ड्राय झालं आहे तुम्ही बघू शकाल. आता काय करूयात, आता इथे माझ्याकडे राईस आहे. हा राईस मी मोकळा करून घेतला आहे, शिजवून घेतला आहे. हा राईस आपण यामध्ये घालूयात. यावर आपण हे केशरचं दूध घालतोय. 10 ते 12 केशरच्या कडा दुधामध्ये सोक करून घेतले होते. हे घालूयात. रंग आणि फ्लेवर खूप छान उतरतो केशरचा. हलक्या हाताने हे मिक्स करून घ्यायचं. भाताची शित्त मोडली नाही पाहिजे. आता हे व्यवस्थित असं मिसळून झालं की झाकण ठेवायचं आणि अगदी लो हीटवर 1-5 ते 7 मिनिट आपण दणकून याला वाफ काढून घेऊयात. छान असं वाफवून झाला भात की झाकण काढायचं. आहा, जबरदस्त टेक्स्चर किती छान आलं. पूर्ण हे याचे फ्लेवर आहेत हे ॲब्झॉर्ब होतात या राईसमध्ये आणि छान असा मोकळा दाणेदार होतो राईस, तुम्ही बघू शकाल. आता आपण हे सर्व्ह करूयात. आपला मस्त असा सॅफ्रन फ्लेवरचा मॉडर्न असा थोडा ट्विस्ट असलेला नारळी भात साखर भात बनवून तयार आहे. अफलातून दिसतोय. फॉर अ चेंज म्हणून तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता. मला कुठला आवडतो, मला पारंपरिक गुळ घातलेला मऊ भात आवडतो, पण तुम्ही नक्की ट्राय करा जर तुम्हाला मऊ भात आवडत नसेल तर. आमच्या घरात माझ्या नवऱ्याला मऊ भात अजिबात आवडत नाही, त्यांना असं सुट्टा सुट्टा आवडतो. मग त्यांच्यासाठी ही परफेक्ट रेसिपी आहे. ज्यांना सुट्टा सुट्टा भात आवडतो त्यांनी हा करा ट्राय, ज्यांना मऊ आवडतं त्यांनी गुळाचा भात ट्राय करा. सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करताना खाली बेल आयकॉनही क्लिक करा, त्यामुळे या रेसिपी जेव्हा लाईव्ह जातात त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्या फोनवर येईल. त्यामुळे सबस्क्राईब आणि बेल आयकॉन जरूर क्लिक करा. त्याचबरोबर लाईकही करू शकता, कमेंटही करू शकता. तर आज वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप 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 मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा सणासुदीच्या रेसिपीवर. तोपर्यंत मस्त रहा, खुश रहा, आनंदी रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात रहा.